जय जगदम्ब। ओम कालेश्वरी। ओम श्री परमात्मने नमः। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी सौ महादेवी गोरे, राहणार कळंब, जिल्हा धाराशिव। मी सध्या धाराशिव सिव्हिल येथे ॲज अ इन्चार्ज म्हणून नोकरी करत असून मी एक कीर्तनकार पण आहे। मी आज आपल्याला माझ्या गुरूंबद्दल तसेच मला जीवनात आलेल्या अनुभवांबद्दल चार शब्द बोलू इच्छिते। प्रथम मी माझे गुरु परमपूज्य श्री मुकुंद आंधळे भाऊ आणि यांना चरणस्पर्श करून आई जगदंबा, आई काळेश्वरी, पांडुरंग परमात्मा चरणी नतमस्तक होते आणि मी माझे मनोगत व्यक्त करते। जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा येथील संस्थापक परमपूज्य श्री गुरु मुकुंद आंधळे भाऊंसारखे गुरु मला लाभले हे माझ्या पांडुरंग परमात्म्याची सेवा केल्याचं पुण्य मला परमात्म्याने दिलं असं मला वाटतं। कारण ज्या वेळेस जीव संसारामध्ये येतो त्यावेळेस तो येत असताना त्याला दुःख आणि सुख याबरोबर भगवंत पाठवत असतो। सुख माणसाला चांगलं वाटतं, सुख हवं हवं असं वाटतं, पण ज्या वेळेस तिळा एवढं जरी दुःख असेल तरी सुद्धा, राईप्रमाणे जरी दुःख असेल तरी माणसाला ते डोंगरा एवढं वाटतं। कारण सुख माणसाला कितीही दिलं, समुद्रासारखं दिलं, तरी त्या सुखाची जाणीव त्याला होत नसते। परंतु दुःख जरी राई एवढं असेल तर त्याला दुःख मोठं वाटत असतं। तर हे दुःख भोगत असताना आपल्याला कोणीही साथ देत नसतं। जे आपल्याला जन्मदाते असतात, आई वडील असतात, ह्या भौतिक जगामध्ये आणणारे जे आई वडील असतात ते सुद्धा आपल्या तुझ्या कर्मानं तुला दुःख भोगावं लागतं असे शब्द देऊन ते मोकळे होत असतात। परंतु या दुःखाच्या भवसागरामधून जे सोडवतात ते म्हणजे गुरु आहे। पण यामध्ये गुरुमध्ये पण फरक आहे। आता तुम्ही म्हणाल गुरुमध्ये फरक कसा असतो, तर या कलियुगामध्ये, आणि नुसतं कलियुग नाही तर हे घोर कलियुग चालू आहे। कारण चार युग असतात, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग। सत्ययुगामध्ये व्यक्ती हा एकदम सोन्याच्या बिस्किटासारखा असतो, म्हणजे तिथं कोणत्याही पापाची किंवा ह्याची त्याला लवलेशही नसतो, ते सत्ययुग झालं। त्यानंतर त्रेतायुग आणि द्वापारयुग। पण कलियुग हे असं आहे की पूर्णपणे हा याच्यामध्ये कलीचा संचार झालेला असतो आणि हा कली प्रत्येकाच्या डोक्यामध्ये जातो, त्यावेळेस पापामध्ये भर पडते आणि ज्या वेळेस पूर्ण पाप या धरतीवर माजेल त्यावेळेस भगवंत परमात्मा या धरतीवर अवतरित होतात। कारण भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलंच आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम्। कारण भगवंत म्हणतात की ज्या वेळेस या धरतीवर पापाचा जास्त पाप वाढेल त्यावेळेस मी हे सृजन करण्यासाठी, ह्या पापाचं सृजन करण्यासाठी या धरतीवर मी अवतरित होईन, अवतार घेईन। तेव्हा हा आता सध्या हे घोर कलियुग चालू झालेला आहे आणि या घोर कलियुगामध्ये आपल्याला एका चांगल्या गुरूंची गरज असते। मग हे चांगले गुरु नेमके कोण असतात, तर आपण आता पाहिल्यानंतर त्या गुरुची आपण ओळख करून घेऊ शकत नाही। कारण भगवे वस्त्र घालून आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घालून फिरणारे असे अनेक साधू म्हणून दाखवणारे असे अनेक कितीतरी चोर आहेत। का तर ते दाखवतात एक आणि आतमध्ये असतं एक, ओठात एक आणि पोटात एक असतं, पण मग असं गुरु ओळखायचे कसे? तर त्याचं पण एक, त्यासाठी आपण ओळखू तर शकत नाही, तर त्यासाठी आपल्याला आपल्या पुण्याचा साठा लागतो। मग मला वाटतं की मी जे काही पांडुरंग परमात्म्याची आत्तापर्यंत सेवा केलेली आहे त्याचं पुण्य म्हणून मला माझ्या हे भाऊंसारखे मला गुरु लाभलेले आहेत। तर याचा हे का, तर यासाठी मी माझ्या जीवनातला एक 2 मिनिटाचा प्रसंग सांगू इच्छिते की ज्या वेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस माझे आई वडील त्यांच्या काही सांसारिक कारणांमुळे, त्यांच्या पर्सनल कारणांमुळे ते विभक्त झाले आणि ते ज्यावेळेस विभक्त झाले त्यावेळेस मी एकटीच होते। मला बहीण नव्हता किंवा भाऊ नव्हता आणि माझ्या आईला पण भाऊ बहीण नव्हता, त्यामुळे मला मामा आणि मावशी नव्हतेच। मग मी एकटी अशी होते की मला कोणाचाही आधार नव्हता, कोणाचीही माया नव्हती, कोणीही माझ्या डोक्यावरून हात फिरवणारं असं व्यक्ती नव्हतं की जेणेकरून मला जगण्यासाठी आधार मिळेल। मग तेव्हा मी कुठेतरी अध्यात्माकडे वळली गेले। कारण ज्या वेळेस माणसाला कोणाचाच आधार नसतो त्यावेळेस तो जीव आहे तो अध्यात्माकडे आपोआप वळला जातो, आणि ते लहानपणापासूनच मी अध्यात्माकडे वळली गेले आणि वयाच्या 22व्या वर्षापासून मी एक कीर्तनकार झाले।
कीर्तनकार झाले, मी एक तिथं मानसिक समाधान मला मिळालं आणि जोडीला एक जोडीला नोकरी पण लागली मला. मग मला मानसिक समाधानही लाभ होत होतं आणि आर्थिक दृष्ट्या मी सुदृढ असल्यामुळे मला दुसरे संसारिक सुखाचाही उपभोग घेण्यास मिळत होतं. परंतु मला असं कुठंतरी एक खंत होती की मला काहीतरी कमी आहे. मी वारकरी संप्रदायाचे गुरु केले, मी आतापर्यंत 4 गुरु केले, परंतु मला असं वाटत होतं की मी माझं कुठंतरी कमी आहे, मला कुठंतरी दुःख आहे. आणि दुःख असं येत होतं की जे अदृश्य स्वरूपामध्ये होतं ते दृश्य स्वरूपामध्ये दुःख नव्हतं. मग अदृश्य स्वरूपामध्ये कसं की मला असं वाटायचं पैसा माझ्याकडे भरपूर आहे, मानसिक समाधानही मला आहे, मग मी समाधानी का नाही. आणि कुठेतरी मला असे असे अचानक संकट यायचे की त्या संकटांना तोंड देता देता माझ्या नाके नऊ आले. मग असं करत असताना मी असं कोणाकडून तरी ऐकलं होतं की एक ब्लॅक मॅजिकचा प्रकार असतो, पण मी एक कीर्तनकार असल्यामुळे आणि मेडिकल खात्यामध्ये जॉबला असल्यामुळे माझा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. परंतु माझा भाऊ नितीन शिंदे हा याला पोतराज बाबाचं संचार येत होता आणि तो माझ्या घरी आला. ज्या वेळेस मी त्याला माझ्या मुलाने माझ्या प्रॉब्लेम सांगितला की आईला विनाकारण त्रास होतो आणि ज्यावेळेस सगळ्या टेस्ट केल्या जातात त्यावेळेस मात्र सगळ्या टेस्ट या निगेटिव्ह असतात, सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात, परंतु आईला एवढा त्रास होतो की एक एक वेळेस जर तिला त्रास चालू झाला तर 4-4 दिवस ती काहीही करू शकत नाही. मग त्यावेळेस त्यानं सांगितलं की ताई तुला एक ब्लॅक मॅजिक म्हणजे करणी भानामतीचा प्रकार असू शकतो आणि तुझ्या घरामध्ये परडी पण असू शकते. पण मी त्यावेळेस त्याला हसले कारण अशा गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नव्हता. मी त्याला म्हणाले की असं जर असतं तर भारताने पाकिस्तानवर करणी केली असती, लिंब भरून दिले असते, उदी भरून दिली असती आणि पूर्ण पाकिस्तानचं नष्ट करून भारताने विजय मिळवला असता. हे युद्ध आणि हे म्हणजे तयारच झालं नसतं, युद्ध एवढे सैन्य तयार करण्याची गरजच लागली नसती. आता जे एवढे ट्रेनिंग देतात, एवढे मुलं घडवतात, मुली घडवतात की म्हणजे ट्रेड करतात, युद्ध कसं करायचं, किंवा सीमेवर भारताच्या सीमे भारत पाकिस्तान सीमेवर एवढे जवान आज उन्हाळ्यामध्ये ऊन सोसत, हिवाळ्यामध्ये थंडी सोसत आणि पावसाळ्यामध्ये पण पाऊस झेलत, ते जिथं संरक्षणासाठी थांबलेले आहेत एवढे संरक्षण देण्याची गरजच नसती असं म्हणून मी त्याला हे केलं. परंतु जेव्हा माझ्या मुलाने त्याला जास्त फोर्स केला त्यावेळेस मात्र तो म्हणाला की मी तुझं कोडं उलगडण्यास घेतो. आणि तो त्याचं काम करत होता, मी माझं काम करत होते कारण माझा विश्वास नव्हता. पण ज्या वेळेस त्यानं त्याला जे त्याच्या गुरुने जे काही विद्या दिली होती, जे काही मंत्र दिले होते, त्या मंत्र म्हणल्याबरोबर मला असा जोराचा करंट बसल्यासारखं झालं की जेणेकरून मला असं वाटलं की कोणीतरी मला एक विजेचा करंट दिलेला आहे. इतका मला जोरात झटका बसला आणि मला त्रास सुरू झाला. त्यावेळेस मला असं वाटलं की नाही, हे असतं. माझा त्यावेळेस 80-90% विश्वास बसला. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक वेळेस त्याने आरती घातली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की तुला करणीचाही प्रकार आहे आणि देवीचं आई आई जगदंबेचे तुला परडी पण आलेली आहे. त्यावेळेस मग मी म्हणलं परडी म्हणजे नेमकं काय असतं, कारण माझा जन्म एका खेडेगावामध्ये झालेला आहे आणि मी पण एवढ्या काही मोठ्या सिटीमध्ये लहानाची मोठी झालेली नाही, मी खेडेगावामध्ये लहानाची मोठी झालेली आहे. आणि त्यावेळेस आम्ही लहान लहान असताना ज्यावेळेस कुठं जागरण गोंधळ असतो किंवा देवीची गाणी ठेवलेली असायची त्यावेळेस आम्ही तिथं जायचं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं जेव्हा काही संबळ वाजायचे किंवा झांज वाजायचे त्यावेळेस म्हाताऱ्या बायकांच्या अंगामध्ये संचार यायचा. पण त्यावेळेस संचार येत असताना तरुण मुलींच्या किंवा तरुण बायकांच्या अंगामध्ये संचार आलेला मी कधी पाहिलं नाही, फक्त म्हाताऱ्या बायकांच्या अंगामध्ये संचार यायचा. मी म्हणायचं असं कसं होऊ शकतं की जर देवी जर येणार असेल तर प्रत्येकाच्या अंगात यायला पाहिजे असा माझा शंका असायची. परंतु आणि जर देवी आल्यानंतर ही व्यक्ती जिवंत कशी काय राहू शकते असं माझ्या मनामध्ये असे बरेच काही प्रश्न होते. हे काही खरं नसतं असं मी म्हणायचं. पण जेव्हा मला जास्त त्रास चालू झाला त्यावेळेस जसा आता जगामध्ये एक मोबाईल असे एक मीडिया इतकं छान हे दिलेले आहे की आपले जे काही प्रश्न असतील, काहीही प्रश्न असू द्या, ते आपण त्या मीडियाद्वारे आपल्या प्रश्नाचं एक समाधान करू शकतो. आणि त्यावेळेस मी नेटवर सर्च करू लागले की परडी म्हणजे काय, परडीची उत्पत्ती कशी झाली, अंगात येणं म्हणजे काय, देवी संचार म्हणजे काय, हे खरं असतं की खोटं असतं याचा मी शोध घेऊ लागले. आणि ते शोध घेता घेता मी असे बरेच व्हिडिओ पाहिले, बऱ्याच जणांचे व्हिडिओ पाहिले, बऱ्याच गुरुजनांचे व्हिडिओ पाहिले. पण मी ज्या वेळेस
मुकुंद आंगळे भाऊ सर भाऊंचे व्हिडिओ पाहिले त्यावेळेस मला कुठंतरी माझ्या शंकांचं निरसन होणार आहे असं मला शाश्वती आली आणि त्यावेळेस माझ्या शंकांचं निरसन झालं. परडीची उत्पत्ती कुठून आली, परडी म्हणजे काय, देवी संचार म्हणजे काय, जोगवा मागणं म्हणजे काय, किंवा देवीचे किती अवतार आहेत, हे शास्त्रोक्त पद्धतीने मला तिथं ज्ञान मिळालं. आणि मी एक शास्त्राचा अभ्यास करत असल्यामुळे, कारण मी आतापर्यंत बरेच ग्रंथ वाचले, फक्त वेद जर सोडले तर मी प्रत्येक ग्रंथ वाचलेले आहेत. आणि ते ग्रंथ ज्यावेळेस कीर्तनकार एखाद्या गादीवर उभा राहतो त्यावेळेस तो शास्त्राच्या आधारेच त्याला तिथं बोलावं लागतं, कारण गादीवर उभारल्यानंतर शास्त्र सोडून बोलणं त्याला परवानगी नसते. आणि त्यामुळे मला शास्त्रावर जास्त विश्वास होता, म्हणून हे शास्त्रोक्त पद्धतींचं भाऊंचं बोलणं मी ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेस माझ्या शंकांचं पूर्णपणे निरसन झालं. आणि तेव्हा मी एक दिवसाचं उपासना शिबिर देऊळगाव राजा इथे अटेंड केलं. आणि त्या उपासना शिबिर अटेंड केल्यानंतर 21 दिवसाची ज्यावेळेस मी साधना केली, त्या 21 दिवसाच्या साधनेमध्ये माझा जो काही प्रॉब्लेम होता तो माझ्या मुखाने माझा प्रॉब्लेम सुटल्या गेला. कारण जे काही ब्लॅक मॅजिक होतं त्याचंही निरसन झालं. आणि मला जी जे ताट आलं होतं, आई जगदंबा तुळजापूर भवानीचं ताट आणि काळेश्वरीची काठी आलेली होती, त्याचंही माझ्या मुखातून ज्यावेळेस ते शब्द बाहेर पडले. आणि मी त्यानंतर भाऊंच्या इथे येऊन मी ज्ञानमाळ पण केली. आणि ज्ञानमाळ केल्यानंतर आज 1.25 महिना झालेला आहे, 40 दिवस पूर्ण झालेले आहेत. ती भाऊंनी जी दिलेली साधना आहे ती साधना मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या मंत्राची साधना केलेली आहे. आणि त्याचे मला अनुभवही भरपूर आलेले आहेत. ज्यावेळेस मला भाऊंनी सांगितलं की तो आता जर कोणी आलं एखादा प्रश्न घेऊन आला तर त्या प्रश्नाचं तू निरसन कर, त्यांच्या आज्ञेनुसार मी ज्यावेळेस काही व्यक्तींचे जे काही ज्यांना अडचणी होत्या ते माझ्याकडे आले आणि त्यांच्या आशीर्वादाने भाऊंच्या आशीर्वादाने मी ज्यावेळेस त्यांचे कोडे उलगवले तेव्हा त्यांचेही समाधान झाले. जवळजवळ आज 10-15 व्यक्तींचे कोडे भाऊंच्या आशीर्वादाने. आपण काहीच करू शकत नाही, कारण करून घेणारा आणि करणारा पण गुरुच आहे, आपण काहीही नाही. ज्यावेळेस भगवंतांनी जन्म या धरतीवर अवतार घेतले त्यावेळेस कृष्णाला पण गुरु करावे लागले. गुरुशिवाय गत्यंतर नसतं, गुरुबिना भवनिधी तरही नकोही. ह्या जगामध्ये जन्म घेतल्यानंतर ही भवनदी आहे. भवनदी म्हणजे काही पूर्ण, हा संसार म्हणजे एक पूर्ण नदी आहे, म्हणजे सुख आणि दुःखाचा लाटा यामध्ये येत असतात. त्या झेलण्यासाठी एका गुरुचा आशीर्वाद गरजेचा असतो आणि तो आशीर्वाद मला मिळाला. आणि आज मी पूर्णपणे एवढी मी समाधानी आहे की माझ्या मनामध्ये आता कुठलीही शंका नाही. आणि मी माझ्या परमात्म्याची सेवा केल्याचं फळ समजते, मला भाऊंसारखे गुरु मिळाले याचं श्रेय माझ्या पांडुरंग परमात्म्याला देते. आणि मी आता एकच शब्द देते भाऊंना की इथून पुढे जे काही मला म्हणजे तुम्ही ज्ञान दिलेलं आहे, जे काही तुम्ही मला मंत्र दिलेला आहे, त्या मंत्राचा उपयोग, त्या ज्ञानाचा उपयोग मी जगत कल्याणासाठी करीन हा मी तुम्हाला शब्द देते. आणि इथून पुढे मी माझ्या गुरु म्हणजे माझ्या गुरूंकडे सगळ्यांना मी असं आवाहन करते किंवा सांगू इच्छिते की एक दिवस देऊळगाव राजा देवी संस्थान जगदंबा देवी संस्थान येथे जाऊन एक दिवसाचं उपासना शिबिर अटेंड करावं आणि स्वतःचं कल्याण करून घ्यावं, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि मी माझे 4 शब्द संपवते. जय जगदंबा, ओम काळेश्वरी.